धोंडू भाग एक मास्तर मास्तर दार उघडा आकाशातून तार पडलो या दार ठोठावत सुभाण्या ओरडत होता डोळे चोळत मास्तर बाहेर आले काय रे काय पडबडतोयस न पिण्याबद्दल सुभाण्याची ख्याती नसती तर त्यांना वेगळीच शंका आली असती मी आरिपरबा पाटलाच्या मळ्यावर गप्पा मारीत बसलो होतो परवा तुम्ही दाखवलेले तारे आकाशात शोधत होतो पण सगळे आम्हाला गवसत नव्हते इतक्यात एका ताऱ्यानं उडीच मारली जाणू थेट पाटलाच्या मळ्यात परबन मी झाडाड लपलो नसतो तर आमच्या डोसक्यावरच पडता परब गेलाय पाटलाला आणायला आणि मी आलो तुमच्याकडे रात्रीचा अडीचचा सुमार होता मास्तर म्हणाले चल तू पुढं हो मी कंदील पेटवून येतोच पण सुभाण्या तिथेच थांबला त्याला एकटे मळ्यावर जायची भीती वाटत होती ते दोघे मळ्यावर पोचले तेव्हा लक्ष्मणराव पाटील त्यांचा मुलगा शंकर आणि परब हे एका कोपऱ्यात उभे दिसले या मास्तर पाटलांनी त्यांचे स्वागत केले पहा माझ्या पहारेकरांनी काय पकडून आणले ते त्यांनी थोड्या अंतरावर पडलेल्या एका वस्तूकडे बोट दाखवली पडताना लोईचं ककत होतं ताऱ्यावानी पण आता काळ ठिकूर झालं की परबने सुभान्याच्या वाक्याला दुजोरा दिला मास्तर हळूहळू तिकडे गेले साधारण एक फूट व्यासाच्या चेंडू इतकी मोठी ती वस्तू होती बाहेरून पूर्ण होळपळून गेली होती ती आपटली तेथील जमीन पण काळवंडली होती अरे हा काही तारा नाही मास्तरांनी खुलासा केला असे हे दगड ग्रहांप्रमाणेच आकाशात फिरत असतात कधीकधी पृथ्वीवर आदळतात त्यांना मेटिओराइट म्हणतात हा आपल्या खेड्यात आदळला म्हणून त्याला विसापूर मिटिओराईट हे नाव मिळेल पण पण हा आधी चकाकत होता साधा दगड नाही तो जादू असल त्यात परब म्हणाला छे छे जादूबेदू काही नाही खाली पडताना हवेत तो घासला जातो आणि त्यामुळे गरम होऊन चकाकतो दगडावर दगड घासून आग निघते की नाही मास्तरांनी शक्य तितक्या सोप्या शब्दात खुलासा केला मग त्या धोंड्याचा काय निकाल लावायचा पाटलांनी विचारले त्याला हात लावून पाहायची कोणाचीच छाती नव्हती तालुक्याच्या गावी निरोप पाठवून द्या तिथले एक्सपर्ट पाहतील काय करायचं ते मास्तरांचा सल्ला सर्वांना पटला धोंड्यावर चादर टाकून त्यावर परब आणि सुभान्या लक्ष ठेवीत बसले न्यूयॉर्कच्या केनेडी एअरपोर्टकडे टॅक्सी झपाट्याने चालली होती पण त्यातल्या पॅसेंजरच्या मनातल्या विचारांची दौड त्याहून अधिक वेगाने चालू होती डॉक्टर डेव्हिड रॅडक्लिफ काही तासांपूर्वीच्या घटना आठवत होता नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठला तो आपल्या इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजमधल्या ऑफिसमध्ये दाखल झाला होता अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या मीटिंगमध्ये वाचण्यासाठी प्रबंध तयार करण्याचे काम त्याने हाती घेतले इतक्यात फोन वाजला तुम्हाला भारतातून दिल्लीहून इंटरनॅशनल ट्रंक कॉल आला आहे ऑपरेटरने सांगितले भारतात त्याच्या माहितीचे बरेच शास्त्रज्ञ होते काहींशी नियमित पत्रव्यवहार प्रबंधांची देवाणघेवाण वगैरे असूनसुद्धा फोनवर बोलण्यापर्यंत अद्याप मजल गेली नव्हती कोण असेल बरे त्याला फार वेळ वाट पाहावी लागली नाही फोनवरून स्पष्ट आवाज ऐकू आला डॉक्टर रॅक्लिफ मी डॉक्टर राव बोलतो आहे पी ए टी राव मॉर्निंग पॅट डेव्हिड रॅटक्लिफ आणि पी ए टी पॅट राव काही वर्षे एकत्र पी एच डीचे संशोधन करत होते गुड इव्हनिंग डेविड येथे संध्याकाळ व्हायला लागली आहे मी फोन केला ते तुला तातडीने इकडे बोलवण्यासाठी तू आज रात्रीच्या एअर इंडियाच्या फ्लाईटनं इकडे येऊ शकशील का आज रात्री पण कशाला म्हणजे मी येऊ शकेन पण कशासाठी ते समजलं तर बरं होईल डेव्हिड विसापूर बद्दल मला एक मीटिंग भरवायची आहे शक्यतो परवा सकाळपासून मी आणखी दोघा तिघांना बोलविते आहे कॉर्नेलचे क्लॉड पेकेर पण त्याच फ्लाईटवर असतील लंडनला जॉन फ्लेमिंग चढेल तुझं तिकीट केनेडी एअरपोर्टवर एअर इंडियाच्या फर्स्ट क्लासच्या चेक इन काउंटरवर दिलं जाईल विजा लागेल पण तो दिल्ली एअरपोर्टवर देण्याची सोय हो केली आहे मग तू येत आहेस हे मी गृहित धरतो आणि नंतर एअर इंडियाकडून फोन आला होता आणि झटपट डेव्हिडची भारत यात्रेच्या दिशेने पावले पडली होती विसापूर मिटिओराईटबद्दल त्याने नुकतेच पेपरमध्ये वाचले होते पण रावच्या बोलण्यावरून काही उलगडा होत नव्हता क्लॉड पेकेअर हे प्रीबायोटिक केमिस्ट होते म्हणजे अंतराळातल्या जीवसृष्टीच्या शक्यतेचा ते अभ्यास करत होते आणि जॉन फ्लेमिंग होता मायक्रोबायोलॉजिस्ट खुद्द डेव्हिड आणि पॅट राव हे मिटिओराईटचे तज्ज्ञ होते ह्या सर्वांची तातडीने मीटिंग बोलावण्याचे कारण काय असेल डेव्हिडच्या मनात फक्त एकच कारण दिसत होते पण ते इतके विलक्षण होते की ते शक्यतेच्या कक्षेत बसवायला तो धजत नव्हता टॅक्सी व्हॅनवाईक एक्सप्रेस वेवरून एअरपोर्टकडे वळली आणि एअर इंडियाच्या डिपार्चर बिल्डिंगकडे आली बोईंग सातशे सत्तेचाळीसच्या गर्दीला सुरुवात झाली होती पण फर्स्ट क्लास काउंटरशी फार गर्दी नव्हती एक व्यक्ती हातवारे करीत काउंटरमागच्या बाईला काहीतरी सांगत होती लांबून वाटले असते की काहीतरी भांडण चालू आहे डेव्हिडच्या चेहऱ्यावर स्मित झळकले हातवारे करणारी व्यक्ती डोक्यावरच्या टकलावरून त्याने लांबूनच ओळखली होती अगदी साध्या संभाषणातसुद्धा हातवारे करायची क्लॉड पेकेअरची ढब ही त्याच्या मित्रांच्या थट्टेचा विषय होती हॅलो क्लॉड काय सांगतो आहेस तिला त्याच्या पाठीवर थाप मारून डेव्हिडने विचारले मला प्रवासात व्हेजिटेरियन जेवण पाहिजे हे मला सांगायचं आहे मोडक्या इंग्रजीत पेकेअर म्हणाला पेकेअरची समस्या सोडवून आणि सामान चेक इन करून डेव्हिडने एक दोन टेलिफोन केले क्लॉड पेकेअरला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त माहिती नव्हती आणि त्याच्यासारखेच कुतूहल होते विमानामध्ये दोघेजण शेजारी शेजारी बसले विमान सुरू होण्यापूर्वी हवाई सुंदरीने त्यांना भारतीय वृत्तपत्रांच्या प्रती दिल्या इंडियन एक्सप्रेसमध्ये डेव्हिडला एक बातमी दिसली रशियन चेस ग्रँडमास्टरची भारतास भेट भारतात बुद्धिबळाचा अधिक प्रचार व्हावा या हेतूने इंडियन चेस फेडरेशनने रशियातील ग्रँडमास्टर ॲलेक्से नोव्हिकॉफ यांची भारत यात्रा आखली आहे श्री नोव्विकॉफ हे जगातले तिसऱ्या क्रमांकाचे बुद्धिबळपटू समजले जातात पण काही जणांच्या मते त्यांची योग्यता याहून वरची आहे ते भारतात अनेक ठिकाणी खेळतील पण त्यांना साजेसा प्रतिस्पर्धी भारतात नसल्याने त्यांच्या खेळातल्या खुब्या कितपत दिसून येतील ही शंकाच आहे डेव्हिड हा हौशी बुद्धिबळपटू होता अनेक खेळाडूंच्या शैलींचा त्याने अभ्यास केला होता आपल्या भारत यात्रेत नोविकॉफचा खेळ पाहायला मिळेल का हा विचार त्याच्या मनात येऊन गेला पॅट रावच्या ऑफिससमोर असलेल्या कॉन्फरन्स रूममध्ये दहा जणांची सभा भरली होती अध्यक्षस्थानी होते खुद्द रावसाहेब प्रसिद्ध शास्त्रज्ञ असूनही त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा मनमिळावपणा होता त्यामुळे अगदी नवख्या विद्यार्थ्याला देखील त्यांच्याशी चर्चा किंवा वादविवाद करायला भीती वाटत नसे पूर्वी रावसाहेबांना चेन स्मोकिंगची सवय होती वैद्यकीय सल्ल्याने त्यांनी स्मोकिंग थांबवले पण त्यामुळे गहन विचारात मग्न असताना काही चाळा म्हणून त्यांना शेंगदाणे खायची सवय लागली होती सिगरेट पाकिटाऐवजी शेंगदाण्यांचा साठा त्यांच्या खिशात असे त्यांच्या शेजारी प्रयोगशाळेचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर भडकमकर बसले होते हे एकेकाळी शास्त्रज्ञ होते पण संशोधनात आपली फार गती नाही हे ओळखून त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनकडे धाव घेतली होती आणि एखाद्या निष्णात आय सी एस किंवा आय एसपेक्षा ह्या तंत्रात प्रावीण्य संपादन केले होते क्लॉड पेकेअर आणि डेव्हिड रॅडक्लिफ खेरीज परदेशी शास्त्रज्ञ म्हणजे जॉन फ्लेमिंग मायक्रोबायोलॉजिस्ट हे पण त्या सभेस हजर होते त्यांनी जीवरचनेला मूलभूत आवश्यक रेणूंचा अभ्यास केला होता शिवाय दोन भारतीय कम्प्युटर एक्सपर्ट डॉक्टर गुप्ता सॉफ्टवेअरचे आणि डॉक्टर रामनाथन हार्डवेअरचे हे पण हजर होते डॉक्टर राव यांच्या विभागातले त्यांचे दोन सहकारी चर्चेत भाग घ्यायला आणि त्याची नोंद करायला नोटबुक्स घेऊन आले होते दहावी व्यक्ती सर्वात शेवटी आली आणि तिने बरोबर काळ्या कपडाने झाकलेली एक वस्तू आणली व शेजारच्या टेबलावर ठेवली डॉक्टर राव यांनी ओळख करून दिली हे मेंदूचे प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर मथरानी त्यांनी आणलेली वस्तू म्हणजेच विसापूरचा मिटिओराईट ज्याकरता आपण इथं जमलो होत ही मीटिंग बोलावण्याचं कारण ऐकण्यासाठी आम्ही सर्व फार उत्सुक आहोत हातवारे करत डॉक्टर पेकेर म्हणाले डॉक्टर राव घसा खाकरून बोलू लागले विसापूर मिटिओराईट एक आठवड्यापूर्वी महाराष्ट्रात एका खेड्यात सापडला दोघा पहारेकऱ्यांनी ते लक्ष ठेवत असलेल्या मळ्यात तो पडताना पाहिला पडताना तो चकाकत होता असं त्याचं वर्णन आहे तो खाली पडला तेव्हा करपून गेल्यासारखा होता खेड्यातल्या मास्तरांनी आणि इतर प्रतिष्ठित मंडळींनी तो त्या अवस्थेत पाहिला दुसऱ्या दिवशी तो जवळच्या मोठ्या शहरात नेण्यात आला आणि तिथल्या एका कॉलेजच्या शास्त्राच्या प्राध्यापकांनी त्याची वरवर पाहणी करून तो आमच्याकडे रवाना केला पण त्यांना एक विसंगती आढळली विसापूरकर म्हणतात की त्यांनी पाहिले तेव्हा मिटिओराईटचा पृष्ठभाग काळाकुट्ट होता प्राध्यापक मजकुरांना त्याचा रंग फिक्का ग्रे आढळला इंटरेस्टिंग डॉक्टर फ्लेमिंग उद्गारले पण अजून पुढं आहे का राव म्हणाले हा मेटिओराईट आमच्यापर्यंत यायला आणखी दोन दिवस लागले पण आम्ही पाहिला तेव्हा त्याचा रंग ग्रे नसून पांढरा शुभ्र होता आणि त्या स्थितीत तो अजून आहे पृथ्वीच्या वातावरणातून येणाऱ्या घर्षणामुळे होणाऱ्या उष्णतेचे काहीही परिणाम आता त्याच्यावर नाहीत आम्ही पाहू का तो कसा दिसतो ते डेव्हिडने उत्सुकतेने विचारले थांबा तुमची उत्सुकता थोडा वेळ अजून नियंत्रणात ठेवा डॉक्टरराव हसत म्हणाले मी तुम्हाला बोलावलो त्याची आणखी कारण आहेत आम्ही त्याचा एक लहानसा तुकडा घेऊन त्याचं विश्लेषण केलं तर त्यात आम्हाला काही असे रेणू म्हणजे मॉलेक्युल आढळले की ज्यांचा जीवनाचे मूलघटक म्हणून उल्लेख केला जातो ह्या रेणूत आणि ॲमिनो ॲसिड्समध्ये बरंच साम्य आहे पण त्यांच्या रचनेची सुसंबद्धता मला फार महत्त्वाची वाटली पृथ्वीबाहेर ॲमिनो ॲसिड्स अस्तित्वात असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत पण माझ्या मते हा पुरावा सर्वात भक्कम आहे आणि म्हणून मी तुम्हाला पाचारण केलं पण त्या दरम्यान आणखी एक घटना घडली ज्यामुळं ह्या सभेला आणखी एक महत्त्व प्राप्त झालं आहे आम्ही याचं विश्लेषण करत असताना प्रयोगशाळेत एक विद्युत लहरींचा रिसिव्हर एकदम काही लहरींचे अस्तित्व दाखवू लागला त्या लहरी ह्या मेटिओराईटपासून उगम पावतात असं आम्हाला दिसून आलं आहे मानवी मेंदूतून ज्या प्रकारच्या लहरी निघतात त्यांसारख्या मला त्या वाटल्या मी लगेच डॉक्टर मथरानींना बोलवलो त्यांनी पण प्रयोग करून ह्या तर्काला दुजोरा दिला ते आज आपल्याला आणखी माहिती सांगतील तेव्हा माझा असा दृढ समज आहे की हा आजवर मिळालेल्या मिटिओराईटपेक्षा वेगळा असून त्यात कुठेतरी जीवसृष्टीचा उगम होत असावा तो समज खरा आहे का असल्यास ही जीवसृष्टी कुठल्या प्रकारची आहे कुठे केंद्रित आहे हे सर्व आपल्याला शोधून काढायचं आहे मी मात्र ह्याला जीव समजून त्याचं आगाऊच नामकरण केलं आहे धोंडू ह्याला शोधणाऱ्या पहारेकरांनी त्याचा असा उल्लेख केला म्हणून या मी तुमची धोंडूशी ओळख करून देतो रावसाहेबांनी धोंडूवरचे आवरण उचलले सर्व शास्त्रज्ञांनी धोंडूच्या टेबलाभोवती गर्दी केली पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना त्यात काही विशेष दिसले नाही दगडधोंड्याचाच प्रकार होता तो मात्र त्याचा पृष्ठभाग शुभ्र आणि चकचकीत होता पण त्याला पाहून त्यात जीवसृष्टी असेल असे कोणालाही वाटले नसते ह्याचा पृष्ठभाग खरोखरच करपलेला होता अविश्वासाने जॉन फ्लेमिंगने विचारले अगदी विश्वसनीय साक्षीदारांनी तशी ग्वाही दिलेली आहे मात्र आम्ही प्रत्यक्ष तसं पाहिलं नव्हतं पॅटराव जॉन फ्लेमिंगने पेकेअरकडे पाहिले त्या दोघांच्याही मनात बहुतेक एकच विचार आला असावा कारण दोघे एकदमच म्हणाले ह्याच्या काही भागावर आम्हाला प्रयोग करून पाहिजेत इतक्यात मथरानी काही उपकरणे घेऊन आले इलेक्ट्रोडसारखे काही बार त्यांनी धोंडूच्या पृष्ठभागावर लावले त्यापासून निघणाऱ्या तारा एका बॉक्सला जोडल्या बॉक्सचे झाकण उघडून त्यातली काही बटणे त्यांनी दाबली त्याबरोबर त्यातली घड्याळाची डायलवजा उपकरणे त्यातील काटे म्हणजे पॉइंटर्स भराभरा भरा फिरलेली दाखवू लागली धोंडूच्या मेंदूतून निघणाऱ्या लहरी कमी जास्त होत आहेत मथरानी म्हणाले कमी जास्त होण्याचं प्रमाण याची उत्तेजना दाखवते त्यांनी एका कागदावर नोंद होत असलेल्या आलेखाकडे सर्वांचे लक्ष वेधले लहरीप्रमाणे उंच आणि नीच होणारी रेखाकृती कागदाच्या रोलवर उठत होती मथरानींनी दुसरा एक रोल काढून उलगडला त्यावर पण तसाच आलेख होता ह्या कालच्या आलेखाच्या मानानं आजचा जास्त वेगानं आणि जास्त प्रमाणावर वरखाली होत आहे मला वाटतं धोंडूला आपल्या सर्वांच्या उपस्थितीची चाहूल लागली आहे काल मी एकटाच होतो डेव्हिड रॅटक्लिफच्या अंगावरून शहारा येऊन गेला त्याने दोन्ही आलेख पाहिले म्हणजे धोंडूचा मेंदू जागृत होता इतकेच नव्हे तर मानवी मेंदूप्रमाणे प्रसंगानुरूप काम करताना बदलतसुद्धा होता तुमच्याकडे चांगला कम्प्युटर आहे का त्याने पॅटरावला विचारले होय त्या प्रयोगशाळेतल्या इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरची तांत्रिक माहिती डॉक्टर रामनाथननी दिली डेव्हिड पुढे म्हणाला डॉक्टर गुप्ता आणि रामनाथन यांची मदत मिळाली आणि कम्प्युटर वापरायला मिळाला तर ह्या मेंदूची शक्ती अजमावून पाहता येईल मात्र सबंध कम्प्युटर चोवीस तास वापरायला मिळेल का डॉक्टर गुप्तांची काहीच हरकत दिसली नाही रामनाथननी पण ह्या प्रयोगात भाग घ्यायची तयारी दाखवली पण इतका वेळ शांत असलेले भडकमकर म्हणाले दिवसातले काही तास कम्प्युटर इंडस्ट्रीला कमिट केलेला आहे तो कसा देता येईल राव म्हणाले समजा कम्प्युटर ब्रेकडाऊन झाला असता तर इंडस्ट्रीनं काय केलं असतं आपण सांगू की इमर्जन्सी आल्यामुळे कम्प्युटर त्यांना काही काळ नाही जाणं मिळू शकत नाही ही जोखीम मी स्वतःच्या शिरावर घेऊ इच्छित नाही भडकमकरांनी आपले दोन्ही हात वर करून सांगितले हा त्यांचा बचावाचा पवित्रा आता पाहुणे मंडळींनाही परिचित होणार होता बरं समजा मी तुम्हाला तशी नोट लिहून दिली तर रामनाथननी विचारले नोट हा जादूचा शब्द कानी पडताच भडकमकर साहेब खुल्ले हो मग चालेल मात्र दोन कॉपीज पाठवा एक माझ्या फायलीत राहील आणि दुसरी मी सायक्लोस्टाईल करायला पाठवीन ठराविक कक्षेच्या बाहेर जायला भरपूर लेखी पुरावा आहे आणि स्वतःची जबाबदारी नाही हे प्रथम निश्चित झाले पाहिजे ही त्यांना मिळालेली शिकवण ते कटाक्षाने पाळीत आले होते मीटिंग संपल्यावर शास्त्रज्ञांचे दोन गट झाले फ्लेमिंग आणि पेकेअर यांनी धोंडूचा आगाऊच कापलेला भाग काही प्रयोगाकरता घेतला उरलेला सबंद धोंडू डेव्हिडने कम्प्युटरच्या खोलीत नेला पॅट राव गुप्ता आणि रामनाथन यांनी मथरानींच्या मदतीने धोंडूला ट्रेन करायचे ठरवले प्रथम रामनाथांनी धोंडूच्या मेंदूचा कम्प्युटरच्या मेमरीशी संपर्क जोडून दिला आणि प्रयोगांना सुरुवात झाली प्रयोगाचा मुख्य उद्देश होता धोंडूमध्ये विचार करण्याची शक्ती आहे का असल्यास कुठवर गेली आहे त्यात स्मरणशक्तीचा साठा असेल का वगैरे प्रश्नांची उत्तरे शोधणे सुरुवात कशी करायची मथरानींनी विचारले मला वाटतं बायनरी अरिथमॅटिकचं ज्ञान त्याला करवून द्यावं गुप्ता म्हणाले डेव्हिडने अनुमोदन दिले बायनरी अरिथमॅटिक म्हणजे शून्य आणि एक ह्या दोनच आकड्यांनी लिहिलेले अंक गणित शून्य ते नऊ ह्या दहा अंकांचा वापर व्यवहारात होतो नऊ नंतरचा आकडा दहा असा लिहिण्यात येतो दहासाठी नवीन अंक वापरला जात नाही तोच नियम बायनरी अर्थमॅटिकचा शून्य आणि एक नंतरचा आकडा दोन लिहायला नवीन अंक न वापरता दहा असे लिहायचे ह्याच नियमाप्रमाणे तीन म्हणजे अकरा चार म्हणजे शंभर पण शून्य आणि एक ह्या अंकांची कल्पना धोंडूला कशी द्यायची दीर्घ मुदतीचा आणि कमी मुदतीचा असे इलेक्ट्रॉनिक सिग्नल देऊन हा मोरस्कोडचाच प्रकार म्हणायचा अनेक वेळा प्रयोग केल्यावर धोंडूने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली दीर्घ मुदतीचा सिग्नल दिला की त्यातून एक प्रतिसाद ये ह्रस्व मुदतीचा सिग्नल दिला की त्यातून वेगळा पण ठराविक साचाचा प्रतिसाद मिळेल धोंडूला अंकांची ओळख तर झाली निश्वास टाकत गुप्ता म्हणाले आता तर सर्व काम सोपं आहे डेव्हिड म्हणाला आता त्याला बेरीज वजाबकी शिकवायची म्हणजे तो सुशिक्षित होईल आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे पुढले काम सोपे होते धोंडूला अंकगणिताचे नियम आत्मसात करायला वेळ लागला नाही त्याने दिलेली उत्तरे लहरींच्या रूपात असली तरी त्यांचे रूपांतर आकड्यात करून कम्प्युटरमधून छापून येऊ लागले माझ्या अंदाजाप्रमाणे त्याचा मेंदू फारच सुपीक असून स्मरणशक्ती अचाट आहे तो एकदा शिकलेलं विसरत नाही आपण शिकवावं तितकं थोडंच मथरानी म्हणाले डेव्हिडच्या चेहऱ्यावर मात्र चिंतेचा भाव दिसत होता पण चिंतेचे कारण नक्की त्यालाही सांगता आले नसते बेरीज वजाबाकी शिकता शिकता धोंडूने गुणाकार भागाकार स्वतः शोधून काढले होते आणि हीच पद्धत त्याच्या इतर शिक्षणात दिसून आली गणितातली मूलतत्वे आणि प्रश्न सोडवण्याची रीत कळली की कुठलीही गणिते तो चुटकीसरशी सोडवू लागला युक्लिडच्या भूमितीचे नियम सांगताच पायथागोरसचे प्रमेय तो सोडवू शकला काय विलक्षण विचारशक्ती आहे गुप्ता कौतुकाने म्हणाले आइनस्टाईन मेंदू असेल बेट्याचा शिष्यादिच्छेत पराजयम म्हटले पाहिजे शिष्याकडून पराजय झालेला गुरुला हवाच असतो डेव्हिडला आपल्या चिंतेचे कारण गवसले गुप्तांनी आईन्स्टाईनचे नाव घेतले पण डेव्हिडच्या मते धोंडूची प्रगती कुठल्याही मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेरची होती आईन्स्टाईन म्हणजे जर्मनमधून भाषांतर केल्यास एक दगड धोंडूच नव्हे का पण हा दगड एकदा सुरुवात केल्यावर बकाबका ज्ञान बका गिळत होता आणि ज्ञानामागे असते शक्ती डेव्हिडला ह्या अमानवी मेंदूची शक्ती मर्यादित ठेवायची होती ह्या शिष्याकडून पराजय नको होता गुप्ता मात्र त्याला शिकवतच होते बरेचसे गणित त्याच्या मेंदूत कोंबल्यावर ते म्हणाले आता त्याला विज्ञानाची दीक्षा देऊया थांबा डेव्हिड एकदम ओरडला अमूर्त गणित शिकवणं एक वेळ चालेल पण विज्ञान मानवी संस्कृतीची सर्व शक्ती ज्याच्यात साठली आहे त्या विद्येची गुरुकिल्ली होऊन ह्या परक्याला द्यायची का बाकीचे लोक डेव्हिडकडे चकित होऊन पाहू लागले त्याच्या लक्षात आले की आपले विचार ह्यांना पटायला वेळ लागेल शिवाय ते पटतीलच असे नाही पण त्यांना जर वेगळ्या दिशेला वळवले तर एक कल्पना त्याच्या डोक्यात आली तो उद्गारला विज्ञान शिकवण्यापूर्वी मला एक प्रयोग करून पाहायचा आहे आपण त्याला बुद्धिबळ शिकवूया पाहूया तो किती निष्णात होतो ते उत्तम कल्पना गुप्ता म्हणाले आणि जर हा पठ्ठ्या शिकून तयार झाला तर नोव्ही याची मॅच लावू नोव्ही डेव्हिडला विमानात वाचलेली बातमी आठवली नोव्ही इकडे केव्हा येणार आहे त्याने विचारले परवा दिवसभर तो ह्या शहरात असेल म्हणजे धोंडूला बुद्धिबळ आत्मसात करायला एक दिवसाचा अवधी होता